प्रकाशदेस साई माझ्या शाळेचे नाव श्री शारदा बाल मंदिर कुंगळी सासष्टी गोवा। मी चौथी इयत्तेत शिकतो। माझ्या कथेचे नाव अति तेथे मंती। एक भिकारी होता, तो रोज गावातील लोकांजवळ भीक मांगायचा। मिळेल ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। त्याला या जीवनाचा कंठाळा आला होता। त्याला कोणतरी सांगतो कि तू गावाबाहेर नदी काठी इंद्रदेवाची पूजा कर, तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल। तो त्याप्रमाणे करतो। इंद्रदेव प्रसन्न होतो। इंद्रदेव त्याला म्हणाला कि तुझी जोडी पुढे कर, मी त्यात पैसे टाकत जाईल। जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन। मात्र हे लक्षात ठेव, जर तुझी जोडी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होणार। तो भिकारी आपल्या जोडी मावळे एवढेच पैसे घेतो व थांब म्हणतो। एवढ्या अशा पैशावर तो आनंदित होतो व गावात जातो, चांगले कपडे घेतो व एक घर बांधतो। त्याला एक जण विचारतो कि तू एकदम कसा श्रीमंत झाला। मग तो त्याला सगळी हकीकत सांगतो। त्यालाही पैशांची हाव सुटते। तो पण गावाबाहेर इंद्रदेवाची पूजा करतो। इंद्रदेव त्यालाही जोडीत पैसे टाकायला सुरुवात करतो। तो आणखी मांगत राहतो। शेवटी पैशाच्या आशेने तो थांब म्हणायला विसरतो। मग त्याच्या जोडीत पैशांचा ताण पडते व त्याची जोडी फाटते व पैशांची माती होते। त्याबरोबर इंद्रदेवही नाहीसा होतो। त्याच्या पाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही। तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ नसावा। धन्यवाद।